आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UGC ने राज्य सरकारला दणका दिलाय. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या राज्य सरकारला सूचना दिल्या गेलेल्या आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अंतिम परीक्षा घ्यायला राज्य सरकारचा विरोध होता, पण आता UGC च्या दणक्यानंतर परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. मात्र या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. तर पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. UGC चा राज्य सरकारला दणका. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास दिली परवानगी. परीक्षा घ्यायला राज्य सरकारचा विरोध, विद्यार्थी मात्र संभ्रमात. कोरोना संसर्गामुळे विद्यापीठांच्या परीक्षा रखडल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत यावरून गेले काही दिवस सातत्यानं वाद सुरू आहेत. राज्यातली कोरोनाची गंभीर स्थिती पाहता राज्य सरकारनं व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातल्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून कळवली होती. तर दुसरीकडे राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याबद्दल सुचवलं होतं. या सगळ्या गोंधळात आता विद्यापीठ अनुदान आयोगानं अर्थात UGC नं सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याच्या सूचना विद्यापीठांना केल्या आहेत. त्यासाठीची नियमावलीच UGC नं जारी केली आहे. परीक्षांवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी मात्र संभ्रमावस्थेत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार या संदर्भात जो आदेश काढलाय तो एक विद्यार्थी म्हणून आम्हाला आमच्या आरोग्याशी खेळणाऱ्यासारखा आणि पर्यायाने आपण मृत्यूला आमंत्रण देण्यासारखा वाटतो. माझं पुणे युनिव्हर्सिटी MA सेकंड इयरला ॲडमिशन आहे. मी सध्या गावाकडे आहे, पण एक्झाम होणार म्हणजे मला पुण्याला जावं लागेल. आज सरासरी पुण्याला एका दिवसाला 1100 ते 1200 रुग्ण सापडतात, त्यामुळे जीव धोक्यात घालून एक्झामला जाणं कितपत योग्य ठरेल. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, समजा सप्टेंबर महिन्यात जर एक्झाम झाली तर त्याचा निकाल कधी लावला जाईल आणि निकाल कधी लागल्यानंतर त्याचे सेमिस्टर कधी पूर्ण होईल हाही एक प्रश्न आहे. तर दुसरीकडे UGC नं परीक्षा घेण्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात एक खूप मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या पत्रात UGC ने सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेतल्या जातील. आमचा सर्वात पहिला प्रश्न हा आहे की ज्या दिवसापासून कोरोनाची पहिली केस ही आपल्या देशात आली त्या दिवसापासून दिवसेंदिवस केसेस या वाढत चालल्या आहेत, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपल्याकडे काही वॅक्सिन येणार आहे का, आपल्याकडे काही औषध येणार आहे का, आणि जर अशा या परीक्षा घेऊन कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार. मात्र त्याचवेळी ट्विट करून शेलार यांनी राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्रानं केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून UGC च्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झालं. UGC च्या सूचनेनंतर आता राज्य सरकार परीक्षांबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ सरकारनं लवकरात लवकर दूर करावा अशी अपेक्षाही विद्यार्थी आणि पालक व्यक्त करतायत. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह ब्युरो रिपोर्ट, साम TV.